मान्सून महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात दाखल, उद्या तळकोकणात दाखल होण्याची शक्यता। विदर्भातील उष्णतेच्या लाटेमुळे मान्सूनच्या प्रवासात खोडा। पुणतांब्यामधल्या शेतकऱ्यांच्या भेटीला कृषी मंत्री दादा भुसे दाखल, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघणार का याकडे लक्ष। सटाण्यातल्या शेतकऱ्यांचाही आंदोलनाला पाठिंबा। राज्यात अंदाजापेक्षा 220 लाख टन अधिक ऊसाचं गाळप, अद्यापही 3,82,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप बाकी, पुढच्या वर्षी ऊसाचं क्षेत्र आणखी वाढणार, साखर परिषदेत पवारांची माहिती। राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णवाढीमुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट, अद्याप 1 कोटी नागरिकांचा कोरोनाचा पहिला डोस बाकी, राज्यात निर्बंध अटळ। राज्यसभेच्या 4ही जागा महाविकास आघाडीच जिंकणार, भाजपनं उगाच पैसे वाया घालवू नये, राऊतांचा टोला, अपक्षांना प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप। विधान परिषदेसाठी भाजपची मोर्चे बांधणी सुरू, पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, राम शिंदे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांच्या नावांची चर्चा। पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, साताऱ्यातल्या सभेत धनंजय मुंडेंचं मोठं विधान, धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण। आणि ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार कामाला, एम्पिरिकल डेटा जमवण्यास आजपासून सुरुवात, गोपनीय पद्धतीनं काम सुरू असल्याची सूत्रांची माहिती। छत्रपतींचा विचार म्हणजे